शब्दांवर जास्त लक्ष ठेवू नका, अर्थवर लक्ष ठेवा. बरोबर. जे मला तुम्हाला सांगायचं आहे ते आहे की कापसाच्या शेतीमध्ये नफा शक्य आहे की नाही हा माझा विषय आहे. कारण की आपण शेती काय कोणताही व्यवसाय केला तर एकच उद्देश असला पाहिजे, एक तर मनात समाधान असला पाहिजे आणि दुसरा की त्याच्यामधून काहीतरी नफा भेटला पाहिजे. कारण की आपण स्वतः एकटे नाही राहत आपल्या घरात, आपला परिवार पण आहे, आपला समाज पण आहे आणि आपले रोजचे कार्यक्रम पण आहे, त्यामध्ये खर्च लागतो आपल्याला. तर हे गोष्ट खूप महत्त्वाची आहे की तुम्ही शेतकरीला हे एक असं एक व्यवसाय म्हणून समजता की एक सेवा म्हणून समजता. जर तुम्ही एक शेतीला एक सेवा म्हणून जर तुम्ही शेती करणार आहात तर तुम्हाला नफा केव्हाही भेटू शकणार नाही. सेवा आहे पण एक व्यवसाय पण आहे आणि व्यवसाय आहे हे विसरून जर फक्त सेवा केली तर तुम्ही जास्त वेळ जगू शकणार नाही शेतीमध्ये, कोणत्याही शेतीमध्ये. आणि कापूस हा पांढरा सोना म्हणून ओळखला जातो, हो की नाही? हो ना? का सर्व लोक म्हणालात तुम्ही हो म्हणून? तर काहीतरी कारण असेल ना त्याच्यामध्ये. जी एका काळामध्ये सोन्याचे आणि कापसाचे भाव एकच होते, आज एक आहे का? नाही का? काय झालं, सोन्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला की कापसामध्ये प्रॉब्लेम? सोन्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही झाला. पण जे लोक सोन्याचा व्यवसाय करतायत, जे लोक सोन्यामध्ये आहेत, ते पण म्हणतात की सोन्यामध्ये काही पण वाढ झालेली नाही, 3-4 वर्ष झाले. आणि कापूसमध्ये तुमचा हमी भावामध्ये 26-28% वाढ झाली आहे एका वर्षामध्ये या वर्षी. तर आज कापूस सोन्यापेक्षा जास्त महाग होऊ शकते जर आपल्याला पाहिजे तर, जर त्याची माहिती आपल्याला असेल तर. सोना आणि कापूस यांचा जे संदर्भ आहे ते आहे की जर तुम्ही घरी सोनं ठेवलं की तुम्ही घरी कापूस ठेवलं ते त्याचं महत्त्व तितकंच होतं त्यावेळी. शेतकऱ्यांच्या घरी जर 10 ग्रॅम सोनं असतं आणि त्याने सांगितलं माझ्याकडे 2 क्विंटल कापूस आहे तर ते पण तितकंच महत्त्वाचं होतं. कारण की आमचे आजोबा म्हणत होते की कापसाचा शेतकरी आम्ही 400 वर्ष झाली कापसाच्या शेतीमध्ये आहोत, 115 वर्ष झाली आम्हाला की आम्हाला कापसाच्या व्यवसायामध्ये सुरुवात आम्ही केली 1903 पासून. आमची 4थी पेढी आहे, आम्ही शेती पण करतो आणि छोटा मोठा व्यवसाय पण करतो कापसामध्ये. तर आजोबा म्हणत होते की जर कापूसच्या शेतकरीचा मुलगा असेल आणि जर लगीन करायचं असेल, इकडे जे वडील आहे तुम्ही सांगा ही गोष्ट खरी आहे की नाही, तर त्याला मुलगी लगेच भेटून जायची. हे मी 50-60 वर्ष अगोदरची गोष्ट करतो. कारण की घरी पैसा तर असणारच, कापूसचा शेतकरी आहे, तितका महत्त्व होता कापूसचा. 7000 वर्षाचा लेखित इतिहास आहे कापूसचा शेतीचा भारतामध्ये. 7000 वर्ष किती पेढ्या गेल्या रे त्यांच्या नंतर. तर कापूसची शेती मेली नाही, मरणार पर नाही, पण शेतकरी आज मरतोय कारण की शेती सोडून ते दुसरं काय करतं. शेतीमध्ये फक्त शेतामध्ये जाऊन बीज टाकणं आणि कापूस घेणं आणि बाजारमध्ये विकून येणं नाही. 7000 वर्ष अगोदर आपण फक्त तेच करत नव्हतो, 200 वर्ष अगोदर पण तेच करत नव्हतो. पण आज आपलं लक्ष तितकंच राहिलं आहे की बीज टाकला, काय पण प्रॉब्लेम आला तर सरकारला सांगायचं आणि रडत बसायचं आणि का समाधान भेटला तर ठीक आहे, नाहीतर दवाई तर आहेच. तुमचा परिवार आहे, तुमचा मागे इतिहास आहे. कापसाच्या शेतीमध्ये नुकसान शक्य नाही जर तुमचं लक्ष शेतीवर आहे आणि तुमचं लक्ष नफावर आहे. तर लोक आम्हाला विचारतात की हे तुम्ही का करताय, कॉटन गुरुला काय भेटतं याच्यामध्ये. तुमची संस्था आहे, तुम्ही तर कॉटन असोसिएशनचे बोर्ड मेंबर आहात, तुम्ही भारताचे एकमात्र कॉटन व्हॅल्यूअर आहात, 125 करोड
भारतीयमध्ये एकही कॉटन व्हॅलीवर नाही आमच्याशिवाय. तुमचा व्यवसाय आहे मुंबईमध्ये आणि तुम्ही काय विकत नाही, तुम्ही काय खरेदी करत नाही इकडे, तर तुम्ही हे का करता? हो की नाही? पैसे घेतले तुमच्याकडे? नाही. यांच्याकडून घेतले का? नाही. तुम्हाला काय प्रोडक्ट विकण्याचा काय तरी पत्र दिला का, असं पत्रिका दिला की आमच्याकडून घेऊन घ्या? नाही साहेब, दिला नाही तर भेटणार नाही. जर आपण समाजाला काय दिला नाही तर आपल्याला भेटणार नाही. आमचा व्यवसाय कापसायचा आहे तर आम्ही शेतकऱ्याला काय न्याय दिला तर आम्हाला पण देव काय देणार नाही. तर तुम्ही पण तेच विचार करायचा की तुमचा खरीददाराला काय भेटला नाही, तुमच्याकडून समाजाला काय भेटला नाही, तुमच्याकडून देशाला जर काय भेटला नाही तर तुमची पण प्रगती शक्य नाही. स्वकेंद्रीय व्हायचं शेतीमध्ये, पण जेव्हा आपण शेती करताना जेव्हा आपण विचार करायचा, तेव्हा देशाचा विचार करायचा, जगाचा विचार करायचा, ते तुमचा मनात असलं पाहिजे. तुम्ही त्याच्यासाठी पैसे खर्च करणं गरजेचं नाही आहे. एक किलो कापूस आज 150 रुपये आहे रुई बनून, तुम्हाला भेटते आता 5000 रुपये ते 5500 रुपये. हमी भाव कोणाला ठाऊक आहे का? कापसाचा, तुम्ही शेतीमध्ये आहात ना साहेब, कापसाचे हमी भाव काय आहे? 4900. दुसरं काय? दुसरं कोणी उत्तर द्या. 5500. आणि काय होता मागच्या वर्षी? 5250. या वर्षी आहे की मागच्या वर्षी होते? हमी भाव म्हणतो, बाजार भाव नाही. एमएसपी बोलतायत ते, हा ना? हमी भाव 4350 रुपये आणि 4150 रुपये होता मागच्या वर्षी. या वर्षी 5150 आणि 5450 रुपये झालेला आहे. 26 ते 28% हमी भाव मध्ये सरकारने वाढ केलेली आहे. फक्त कापूस मध्ये हा भाव आहे. तर आता या हमीभावची जर आपल्याला जाणीवच नाही आहे तर बाजारमध्ये जेव्हा आपण कापूस विकायला जाऊ तेव्हा आपल्याला काय भाव अपेक्षित आहे? 4000 द्या, 5000 द्या, जे द्यायचे असेल ते द्या, पैसे द्या. खर्च पुरत नाही आम्हाला, साहेब तुम्ही काहीतरी पैसे द्या. हमीभावची जाणीव नाही आहे. आणि हमीभाव का 5150 आणि 5450 आहे? 300 रुपये क्विंटलचा फरक कशाचा आहे? मी विकणार सफेद शर्ट घालून तर 5450 रुपये, तुम्ही विकला पिवळा शर्ट घालून तर 5150 रुपये, तसं का आहे का? नाही आहे. कापसाचं गुणवत्तेवर आधारित आहे, माझा आणि तुमच्यावर नाही आहे. तर कॉटन गुरु जे संस्था आहे 115 वर्षाची, तर आम्ही, आमचा उद्देश एकच आहे, कापूसमध्ये उत्पादन किंवा प्रतवारी वाढवली पाहिजे, कापूसची गुणवत्तामध्ये सुधार झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना, कापसाच्या शेतकऱ्यांना कापसाच्या शेतीमध्ये नफा झाला पाहिजे, हाच आमचा उद्देश आहे. याच्यासाठी आम्ही कॉटन गुरु प्रदर्शन खेत शेत हा प्रकल्प सुरू केला आहे. अमृतावजी देशमुख आमचा संगती आहे, 4 महिने झाले आम्ही, आणि MCXवाले बदरुद्दीनजी आमचा संगती आहे, 4 महिने झाले आम्ही 20-25 सभा अशी केली आहे गावात गावात जाऊन आणि जिल्ह्यात जाऊन. आणि शेतकऱ्यांना हे सांगतोय की तुमच्या मालाच्या मूल्य तुम्ही शोधून काढा आणि त्याची जाणीव तुम्ही ठेवा. मला ही पॅन विकायची आहे आणि मी बाजारमध्ये गेलो आणि सांगितलं मला पॅन विकायची आहे. साहेब तुम्ही किती पैशामध्ये घेणार? हां नाही पण काय भावामध्ये घेणार? 15 रुपयामध्ये घेणार साहेब. 16 नाही होणार, बघा ना, मला खूप गरज आहे, मुलीचं लग्न करायचं आहे, घराचं काम आहे, नाही होणार साहेब म्हणजे. आणि मी खूप रडून 15 रुपयामध्ये विकून टाकली पेन. हां, दुसऱ्या दिवशी वर्तमान पत्रमध्ये आला की हिंगणघाटमध्ये ही पेन 22 रुपयामध्ये विकली. आता काय रे, होता घरी विकून टाकला, आता नंतर पुढच्या वर्षी लवकर या.
नाही का? जाणीव अगोदर घेतली पाहिजे. मार्केट सर्वे म्हणतात त्याला. बाजार कुठे चाललाय, का हा बाजार कमी होत चाललेला आहे, का बाजार वाढत चाललेला आहे. तुम्ही किंमत बाबत विचारलं की किंमत काय आहे, का शेतकऱ्यांना भेटत नाही. तुम्हाला वाटतं की सर्वांना भेटत नाही का? तर का सर्वजण असंच शेती करतायत का कापसाशी? 60 लाख शेतकरी आहे भारतामध्ये कापसाचे, का ते शेती करू राहिले? शिक्षित आहे, पैसेवाले शेतकरी पण आहे, आणि खूप लोकांनी शेतीमध्ये पैसे बनवले आहे. चोरी करून नाही, पद्धतीशीर शेती करून. का अमृत रावाचं तुम्ही आज ऐकतायत? 50 क्विंटल कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात? ते पण विदर्भमध्ये आपल्या जवळ आणि आपल्या समोर. म्हणजे 3 मुख्य उद्देश तुम्ही शेती करण्या अगोदर 3 उद्देश तुमचे असले पाहिजे. 1, उत्पादकता. प्रतवारी तुम्ही मागच्या वर्षी काय घेतली होती याची तुम्हाला जाणीव पाहिजे. आणि यावर्षी तुम्ही जर वाढू नाही शकला तर शेती करायची नाही. दुसरी आहे गुणवत्ता. मागच्या वर्षी तुमची गुणवत्ता काय होती तुम्ही याची जाणून घ्या. बाजारभाव एक गोष्ट आहे, हमीभाव एक गोष्ट आहे, आणि तुम्हाला काय भाव भेटले त्याचे तुम्ही एक कंपॅरिझन करा. संपूर्ण भाव तुम्हाला भेटले की नाही भेटले आणि का नाही भेटले. भारताची उत्पादकता आणि चीनची उत्पादकता, ते अमृतरावजी म्हणाले आणि काकाजी म्हणाले, BG2 आला, BG3 आला, BG4 आला, त्याची गुणवत्ता सोडा, त्यांची उत्पादकता कुठे चाललेली आहे? एकही शेतकरी उठून म्हणाला का मला माझी उत्पादकता वाढवायची आहे? हे अमृतरावजी 1 तासभर बोलत होते. एक उद्देश तेच होता त्यांचा. आणि शेवटी पण ते म्हणाले, उत्पादकता वाढवा. जमीन वाढवण्याची आता आपल्याला शक्यता नाही आहे. तुमचे 2 एकर, 5 एकर, 20 एकर सोडून अजून काय दुसऱ्यांची शेती करणार तुम्ही? आणि हाच उत्पादन जर तुम्ही घेतला तर काय त्यांचा पण नुकसान करून घेणार, आणि नंतर तुम्ही त्यांना पण लोन देणार का परत? बँकेची लोन आपल्यावर चढलेली आहे, परिवारचा आपल्यावर खर्च उभा आहे. तर याच्यामध्ये आपण उत्पादकता एक मुख्य उद्देश आपला असला पाहिजे. उत्पादकता वाढवायची कशी, आणि नंतर गुणवत्ता. काय करू शकतो आपण गुणवत्तामध्ये? तर कॉटनचं व्हॅल्युएशन तुम्ही शिकू शकता, हँड ग्रेडिंग तुम्ही शिकू शकता, आम्ही तुमची मदत करू त्याच्यामध्ये. तुम्ही जिनरची मदत घेऊ शकता की तुम्हाला काय पाहिजे साहेब तुम्ही सांगा मला, ते मी घेऊन येतो. एक तुम्ही चक्कर तरी मारा, एक रेकी तरी करा, एक फेरी करा जिनिंग फॅक्टरीमध्ये, भेटा जिनिंग फॅक्टरीवाल्याला. तिसरा ते आहे नफा. नफा करणं शक्य आहे की नाही? आता बाजारभाव 2 गोष्टीवर अवलंबून आहे. एक आहे मागणी आणि पुरवठा, सप्लाय आणि डिमांड. किती कापूस आहे आणि किती कापसाची गरज आहे बाजारला, त्याच्यावर एक बाजारभाव अवलंबून आहे. आणि दुसरा आहे तुमच्या मालाची गुणवत्तावर. आज जे बाजारभाव आहे, आज जे हमी भाव आहे, त्याच्यापेक्षा जास्त भाव पण शेतकऱ्यांना भेटून राहिले सध्या. तुम्ही खान्देशमध्ये जा, तुम्ही गुजरातमध्ये जा, तुम्ही पंजाबमध्ये जा, तुम्ही त्यांच्या कापूस बघा. आज 58 भाव ते घेत आहेत. कर्नाटकमध्ये बन्नीचे कापसाचे भाव 6,000 ते 64 रुपये, 6,600 रुपये प्रति क्विंटल आहे आज पण. जिनर पण तुम्हाला ते पैसे देऊ शकतो आणि तिकडे देतो, कारण की त्याला तुमचा कापसामधून पण नफा होतो. हो की नाही मनोहरजी? जर तुम्ही चांगली गुणवत्तेचा कापूस आणला आणि त्याची जाणीव अगोदर तुम्हाला आहे की माझा खरीददाराला काय पाहिजे आहे, तर तुम्ही जास्त भाव घेऊ शकता. हा तुमचा हक्क असतो. मागून काहीच भेटत नाही. हक्क आहे की नाही ते बघायला पाहिजे, आणि हक्क तेव्हाच असेल जेव्हा त्याची जाणीव असेल तुम्हाला. तर यावर्षी सप्लाय अँड डिमांड, बरोबर आहे, मागणी आणि पुरवठा काय आहे याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. भारतामध्ये कापसाचं उत्पादन 360 लाख गाठी झाला यावर्षी झाला. येत्या 15 वर्षामध्ये किती गरज आहे भारताला कापसाची? 570 लाख गाठी, दुप्पट इतका कापूस भारतमध्येच लागणार आहे, असा रिपोर्ट 2 दिवस अगोदरच आलेला आहे. तर इतका कापूस आपल्याला लागणार, तर आपली कॅपॅसिटी आहे का ते पुरायला? नाहीतर मिलवाडे काय करणार?
ते लोक बाहेरून घेऊन येणार. तर आपली कॅपॅसिटी आहे. महाराष्ट्रामध्ये जितका एरिया कापसाच्या शेतीमध्ये आहे तितकाच एरिया चीनमध्ये आहे. एक राज्य आणि एक देश एकच एरिया आहे, पण चीनचं उत्पादन आणि भारताचं उत्पादन एकच आहे. कळते का तुम्हाला? म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक भारताचं उत्पादन करण्याची क्षमता आहे आज एक राज्यामध्ये, आणि ते आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर का आपण मागे आहोत याच्यामध्ये? कारण की महाराष्ट्राची उत्पादकता सर्व देशात कमीत कमी आहे. ॲव्हरेज तुम्ही 10 ते 12, आम्ही काल तर ज्या ज्या गावात गेलो त्यांनी सांगितलं की बागायती शेतीमध्ये 7 ते 10 तर ते उत्पादन घेत आहेत, आणि हे 50 घेत आहेत. दुसरे जे तुमचे भाव भांडू असतील ते 15-20-25 तर घेत आहेत. तर आपण का 15-20 पर्यंत नाही पोचावं? हेच उद्देश असला पाहिजे. आणि गुणवत्ता अशी असावी की सोन्यामध्ये पण कॅरेट असते, 16 कॅरेट 20 कॅरेट 22 कॅरेट, आणि सर्वात महाग म्हणजे 24 कॅरेट. तर आपला कापूस 24 कॅरेटचा आहे का ते बघायला पाहिजे. भाव तर सर्व कॅरेटला भेटतात, पण 16 कॅरेट आणि 24 कॅरेटचे एकच भाव केव्हाही नसतात. असतात की नाही? असतात की नसतात? नसतात. उद्देश एकच आहे. 3 गोष्टीवर लक्ष ठेवा: उत्पादकता, गुणवत्ता आणि तुमचा खर्च आणि आवक म्हणजे नफा. याच्यावर जर तुम्ही लक्ष ठेवलं तर तुम्ही कापसाच्या शेतीमध्ये केव्हाही महाग राहणार नाही. खूप खूप आभार तुमचा. आणि आता मी विनंती करतो MCX बदरुद्दीन खान, हे खूप महत्त्वाचं सेशन आहे. आता दोनच बोलणारे राहिलेत, एक 10-15 मिनटं आम्ही तुमचे घेणार. बदरुद्दीन खान जे आहे ते MCX मधून आलेले. MCX एक एक्सचेंज आहे. एक्सचेंज म्हणजे मतलब तुम्हाला त्याचे भाव भेटतात की कापसाचे, रुईचे, नोव्हेंबरमध्ये, डिसेंबरमध्ये, ऑक्टोबरमध्ये, जानेवारीमध्ये काय भाव चाललेत, म्हणजे तुम्ही तुमचं नियोजन करू शकता की तुम्हाला कापूस केव्हा विकला पाहिजे. सर्व कापूस एका वेळी विकायचा की थोडा थोडा करून विकायचा, थोडा म्हणजे 20% की 50%, याचं नियोजन तुम्ही करू शकाल. तर बदरुद्दीनजींना मी विनंती करतो की थोडक्यात आता पुढची मार्केट काय चालू आहे आणि MCX शेतकऱ्यांसाठी काय करतंय सध्या ते तुम्हाला हिंदीमध्ये सांगतील. आय एम